नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण तांदळाचे मसाला पापड कसे बनवायचे ते पाहूयात। त्यासाठी सर्वात आधी आपण मसाला बनवून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यात इथे एक चमचा जिरं घेतलेला आहे, त्यासोबत एक चमचा अख्खे धने घेतलेले आहेत, चार लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे। इथे 2 ग्लास पाणी मी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं, त्यामध्ये 1/2 चमचा हिंग घालायचा, 2 चमचे तेल टाकायचं आहे। रंगासाठी हवं तर तुम्ही 1/2 चमचा हळद यामध्ये टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकूयात आणि आता आपण बनवलेला मसाला यामध्ये घालूयात। मसाला पाण्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा, 2 मिनटं चांगला मसाला शिजू देऊयात, तोपर्यंत आपण पीठ बनवून घेऊयात। इथे मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदूळ 3 दिवस भिजवून मग हे तांदळाचं पीठ बनवलेलं आहे। हे पीठ कसं बनवलं ते पाहण्यासाठी वर आय बटनवरती क्लिक करा, नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक मी दिलेली आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून साधारण या अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे। इथे मसाला देखील छान शिजला गेला आहे। आता अशा प्रकारे एकसारखं पळीने ढवळत हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून ते सतत ढवळत राहायचं। पीठ घट्ट झालं आहे असं जर वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी तुम्ही घालू शकता। पाणी आधीच गरम करून बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे गरज असेल तेव्हा आपल्याला हे वापरता येतं। आता यामध्ये पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं। तर हे पहा, साधारण या अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं हे पीठ व्यवस्थित यामध्ये शिजवून घ्यायचं। आता उन्हामध्ये प्लास्टिक शीट पसरवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे पळीच्या सहाय्याने पापड घालून घ्यायचे। पापड घातल्यानंतर ते थोडेसे पसरवून घ्यायचे। एक समान आकाराचे पापड बनवायचे। जोपर्यंत पापड नीट वाळत नाहीत तोपर्यंत उन्हात चांगले वाळवून घ्यायचे आहे ते पापड। साधारण 3 ते 4 दिवसात पापड चांगले वाळतात। तर इथे हे सर्व पापड आपले वाळलेले आहेत चांगले। आता आपण हे तळून पाहूयात। तर दुप्पट तळले जातात, तुम्ही इथे पाहू शकता। हवाबंद डब्यामध्ये हे पापड व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचे। अतिशय चविष्ट असे हे तांदळाचे मसाला पापड बनून तयार झालेत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीजसोबत। तोपर्यंत तुमचा निरोप घेते, धन्यवाद।